संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान भव्य भागवत कथा सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाचे नियोजित ठिकाण बिरोबा मंदिर मैदान परिसराची पाहणी सरलाबेडचे महंत रामगिरी महाराज यांनी केली आहे. नियोजित ठिकाणाची पाहणी करताना महंत रामगिरी महाराज यांनी अधिक माहिती दिली आहे. सद्गुरु योगिराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र तळेगाव या ठिकाणी बिरोबा मंदिराच्या या प्रांगणामध्ये 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी या कावधी कथा आणि 7 फेब्रुवारीला काला अशा प्रकारे 7 दिवस आणि हा कार्यक्रम आहे. 6 दिवस कथा आहे, 7व्या दिवशी काला होईल. तर याचं निमित्त आहे मान्य बाळासाहेब थोरातांच्या आणि 1 वाढदिवसाच्या निमित्ताने तळेगाव ग्रामस्थ आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळी यांनी हा योग या ठिकाणी घडून आणलेला आहे. फार भव्य अशा प्रकारचा हा आणि कथेचा कार्यक्रम होणार आहेत आणि यातून आणि जे प्रबोधन आपल्याला होणार आहेत कारण श्रीमद भागवत यामध्ये असणाऱ्या ज्या कथा आहेत या सर्व आपल्या जीवनाशी निगडीत आहेत म्हणून एक या कथेतून चांगल्या प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळणार आहेत याचा लाभ आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे घ्यावा. आणि तळेगावकरांनी मोठा सप्ताह केलेला आहे त्यामुळे त्यांना फार सांगण्याची आवश्यकता नाही, मोठ्या कार्यक्रमाचा त्यांना अनुभवही आहेत, निश्चित त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी होईल आणि सुंदर अशा प्रकारे कार्यक्रम होईल. तर मी तळेगाव ग्रामस्थांना धन्यवाद. तर या ठिकाणी भागवत कथाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, नियोजन केलेले आणि भागवत कथेचं नियोजन करताना 5:30 ते 8:30 वेळेमध्ये भागवत कथा होईल, त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि 7 तारखेला काला होईल आणि 7 तारखेचा काला झाल्यानंतर आमदार साहेबांचा वाढदिवससुद्धा या ठिकाणी साजरा करण्याचं नियोजन झालेलं आहे. अशाप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि बऱ्याच दिवसापासून हा कार्यक्रम वारांना आम्ही विनंती करीत होतो की बाबा तळेगावला भागवत व्हावं, कारण 2014 सप्ताह झाला आणि त्या ठिकाणी महाराजांनी आम्हाला तो सप्ताहाचं गंगागिरी महाराज ब्रह्मली नारंगिरी महाराजापासून आमच्या तळेगावचा हट्टास होता आणि महाराजांनी आमची 2014 विनंती मान्य केली आणि आम्हाला एक मोठी संधी सेवा करण्याची गंगाजी महाराजांचा सप्ताह करण्याची संधी मिळाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसभापती नवनाथ आरगडे, सचिन दिघे, दत्तात्रय सुपेकर आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे.